तिथे पंजाबमध्ये राहुल गांधींनी चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धूंच्या पत्नी या नाराज झाल्यात. एवढ्या मोठ्या पदावर बसवण्याआधी त्या व्यक्तीची गुणवत्ता, शिक्षण, प्रामाणिकपणा आणि त्यांचं काम बघायला हवं होतं असं नवज्योत कौर सिद्धू यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री पदासाठी चन्नी यांच्या नावाची घोषणा करताना राहुल गांधींची दिशाभूल झाल्याचंही त्या म्हणाल्या. खरंतर पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचं मानलं जात होतं, मात्र राहुल गांधींनी चन्नी यांच्या नावाची घोषणा केली. अशा स्थितीत सिद्धू यांची नाराजी समोर आली नाही, पण नवज्योत कौर यांनी मात्र आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.